नमस्कार, करमाळ्याची खबर मध्ये आज आपण एक विशेष स्टोरी जाणून घेणार आहोत. करमाळा हे सोलापूर जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण, मात्र येथील बहुतांशी भाग हा ग्रामीणच. विविध खेळांमधून प्रगती साधायची असेल तर तज्ज्ञ मार्गदर्शनासह इतर सुविधांचा अभाव, परंतु मनात जिद्द असेल तर यशाची उत्तुंग भरारी मारता येते. जागतिक स्तरावर देखील यश संपादन करता येते हे येथील एका खेळाडून दाखवून दिले आहे. जाणून घेऊया त्या खेळाडू बद्दल आजच्या या विशेष स्टोरी मध्ये. तर ही कहाणी आहे करमाळा तालुक्यातील पांगरे येथील सुयश नारायण जाधव या अपंग जलतरणपटूची. कोपराजवळून दोन्ही हात नसतानाही प्रतिकूल शारीरिक परिस्थितीवर मात करत जलतरणपटू म्हणून नावलौकिक मिळवणाऱ्या पांगरे येथील या जलतरणपटूने इंडोनेशियातील जकार्ता येथे नुकत्याच झालेल्या आशियाई पॅरा स्पर्धेत त्याने 50 मीटर बटरफ्लाय स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावून सोलापूर जिल्ह्याचे नाव जागतिक पातळीवर उंचावले आहे. याशिवाय 200 मीटर वैयक्तिक मिडले आणि 50 मीटर फ्रीस्टाईल स्पर्धेत कांस्य पदके पटकावी जलतरणाचे प्रभाव कायम राखला आहे. देशातील सर्वात उत्कृष्ट अपंग जलतरणपटू असल्याने सुयशने आतापर्यंत राष्ट्रीय पातळीवर सातत्याने चमकदार कामगिरी नोंदवित सुवर्ण पदकांना गवसणी घातली आहे. आता त्याने जागतिक स्पर्धेतही आपला प्रभाव पाडला आहे. जागतिक स्तरावर यश संपादन करणाऱ्या सुयशचा प्रवास पाहिला तर त्याच्या जिद्दीला सलाम करावे असे कठोर परिश्रम त्याने घेतले आहेत. त्याच्या या यशात त्याचे वडील शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते नारायणराव जाधव यांचा सिंहाचा वाटा आहे. मात्र प्रतिकूलतेवर मात करताना सुयशने दाखवलेली खंबीर मानसिकता प्रेरणादायक अशीच आहे. 2004 मध्ये एका लग्न समारंभात 20 धक्क्याच्या आघातात सुयशला दोन्ही हात कोपराजवळून गमवावे लागले. मात्र त्या घटनेवर मात करत सुयशने जलतरणपटू यश मिळवले आहे. हे यश मिळवित असताना ग्रामीण भागात सुविधांचा अभाव, आर्थिक प्रतिकूल परिस्थितीशी तोंड देण्याची वेळ त्याच्यावर सातत्याने आली. मात्र प्रत्येक वेळी अडचणीवर मात करण्यात तो यशस्वी ठरला आणि आज जागतिक स्पर्धेत चॅम्पियन ठरला. जलतरणात चॅम्पियन असलेला सुयश अभ्यासातही हुशार आहे. याशिवाय आधुनिक युगातील तंत्रज्ञानाला आपलेसे करणारा आहे. कोपराजवळून दोन्ही हात नसले तरी दंडाच्या सहाय्याने टच स्क्रीन मोबाईल हाताळणारा सुयश दंडाने जलद गतीने मेसेज देखील टाईप करतो. फोन कॉल देण्या घेण्याबरोबरच व्हॉट्सअप फेसबुकचा वापर वेगाने करतो. जकार्तातील आशियाई स्पर्धेनंतर सन 2020